जलबी बोले श्री मुकाई इंद्रायन का जलबी बोले श्री मुकाई बाबू इंद्रायन का जलबी बोले श्री मुकाई बाबू। कीर्तन के श्री हभप अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा कथा प्रवक्ते हभप अक्रूर महाराज साखरे विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। कृपा आपल्यावरती त्या आईची स्वप्न पाहिलं तुम्ही चांगलं पहा। स्वप्न पडलं सिद्धोपंतांना तुम्ही तुमची मुलगी विठ्ठलपंतांना द्या। पांडुरंग आले स्वप्नामध्ये तुमची मुलगी विठ्ठलपंतांना द्या। सकाळ झाली स्नानविधी उरकला जेवणं झाली आणि विठ्ठलपंत आता निघण्याच्या दृष्टीनं आहेत तेवढ्यामध्ये सिद्धोपंतांनी दर्शन घेतलं विठ्ठलपंतांनी। विठ्ठलपंत राग नका येऊ देऊ पण एक बोलायचं होतं नाही तर असं समजाल जेवायला आणलं तर त्याच हेतून आणलं की काय पण रात्री स्वप्न पडलं विठ्ठलपंत आमची मुलगी तुम्ही करा असा पांडुरंगाने आदेश दिला। विठ्ठलपंत म्हटले मी अजून लहान आहे मला अजून तीर्थयात्रा करायची आहे वैराग्य होतं ना माझ्या आई वडिलांना विचारावं लागेल। विठ्ठलाचा प्रसाद आहे विठ्ठलानं स्वप्न सांगितलंय म्हणून एक दिवस तुम्ही रात्री मुक्काम करा। विठ्ठलपंतानं आठ अशी घातली तुम्हाला जसं स्वप्न पडलं ना तसं पांडुरंगाने जर मला सांगितलं तर मग लग्न कर। आणि एक दिवस मुक्काम पडला विठ्ठलपंतांचा पुन्हा एकदा सिद्धोपंतांच्या आळंदीच्या घरी तुळशी वृंदावनाच्या शेजारी झोपले असताना तसंच स्वप्न विठ्ठलपंतांनाही पडलं आणि सांगितलं विठ्ठलपंत तुमच्या पोटी या जगाचा उद्धार करणारे चार लेकर जन्माला यायचे। सिद्धोपंतांच्या रुक्मिणी नावाच्या मुलीशी विवाह करा आणि विठ्ठलपंत रुक्मिणीचा विवाह थाटामध्ये सिद्धोपंतांना लावला। ओंकार महाराज एक मंगलाष्टक म्हण रामचंद्र आले मंडपी तुझ करना सुभाग्यवती मिलन जीवाचे या Yeah.
राजा भी मक रुक्मिनी सनयनी देखो नि चिंता करी ही कन्या कोन्यावरा नृपवरा कवनासिन्या देईजे आताये विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पू मने शुभमंगल सावधान ब्रह्मसुताने गाठ बांधली सात जन्माची वो पृथ्वी तलावर जोडी शोभे विठ्ठल पंत रुक्मिणीची आळंदी आशीर्वाद द्यावया समस्त ब्रह्म वृंद येती शुभ मंगल सावधान रुक्मिणी मातेचं विठ्ठल पंतांचं लग्न थाटामध्ये झालं आणि लग्न झाल्यावर पहिलं काम काय केलं माहिती विठ्ठल पंतनं लोणावळा नाही महाबळेश्वर नाही मग अगोदर पहिलं विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पंढरपूर लग्न झाल्यावर जोडीनं पांडुरंगाला गेलं पाहिजे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला गेली जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव आमच्या मामाची इच्छा आहे सोनवने मामा बसलेले आहे त्या पंढरपुरामध्ये आमचे संत जोगजोगी बनून जगजोगी बनून भजन करतात सारख आपल्याला जाग करतात जगजोगी जगजोगी कैलास महाराज जागर करतात भजन करतात आमची आराध्य देवता काल पुंडलिकानं आपल्यासाठी उभी केली त्याचं दर्शन घेतलं चंद्रभागेचं स्नान केलं
आणि दाम्पत्यानं रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांनी पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत आळंद दिला आहे. आळंद देऊन समस्त विठ्ठलपंतांनी इच्छा केली, सिद्धोपंत माझी राहिलेली यात्रा पूर्ण करू, आणि राहिलेली यात्रा पूर्ण केली दक्षिण भागातली रामेश्वराची. आणि परत रामेश्वराचं दर्शन घेऊन परत आल्यावर आणि मग रुक्मिणी मातेला घेतलं आणि वृद्ध मातापित्यांना भेटण्यासाठी आपेगावला आहे. आपेगावला आल्यावर सगळेच आले, सिद्धोपंत, व्याही, सगळ्यांनी घडलेलं वृत्तांत सांगितलं, पांडुरंगाचं स्वप्न सांगितलं. आणि आता आपेगावला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता राहील. सिद्धोपंतांचा सन्मान केला व्यायानं गोविंदपंतांनी, मानपूर्वक त्यांना कपडे दक्षिणा समस्त करून वाटी लावून सिद्धोपंत आता आपली मुलगी देऊन आळंदीला आले. आपेगावला विठ्ठलपंत राहायला लागले, पण त्यांचं मन काही संसारात लागे. आणि थोड्याच दिवसामध्ये गोविंदपंत आणि निर्जाबाईंचं निधन झालं. आता दुःख पसरलं, जबाबदारी विठ्ठलपंतावर पडली, आणि विठ्ठलपंत आता संसाराचा भार घेऊन संसार करायला त्यांचं मन धजत नसायचं, वैराग्य होतं अगोदरच. परिस्थिती खालावली, संसार बेताचा झाला. आणि बऱ्याच दिवसानं बातमी सिद्धोपंताला माहिती पडली की आपल्या मुलीचा संसार थोडा खालवला. बापाचं मुलीवर विशेष प्रेम असते. आमच्या तीनही बहिणीचे वडील इथं बसलेले आहेत, उंदरीवर्ण, चाकणवर्ण आणि तळवड्यावर्ण. बापाचं मुलीवर विशेष प्रेम असत. बापानं आपेगावला जाणं केलं आणि आपेगाववरनं विठ्ठलपंतांची समजूत घालून आता तुम्हाला इथं काही काम नाही राहिलं म्हटले. आई वडील निघून गेले, तुम्ही परत आळंदीला चाल. आणि परत आळंदीला आले आणि आपल्या सासरीबाईंचा सांभाळ करत करत आळंदीला राहत असताना मनामध्ये विद्विग्नता निर्माण व्हायला. सारखं रोज मनामध्ये यायचं संन्यास आश्रम घ्यावा, याच्यात माझं मन लागत. आणि त्याच्यात दुसरं कारण संतती होत नाही. जसं वडिलांचं गोविंद पंतांचं तसं त्यांचं जग. संसारात मन लागत नव्हतं, ऐका, आपल्याला ज्ञानोबरांना जन्माला घालायचं. कुणाच्या पोटी येतात ज्ञानोबराय जन्माला? कुणाच्या पोटी निवृत्तीनाथ जन्माला येतात? कुणाच्या पोटी मुक्ताबाई सारखी आदिशक्ती जन्माला येते? कुणाच्या पोटी सोपानदेव जन्माला येतात? भाग्यवाने तर रे मायबाप, तुम्ही तुम्हाला फार जवळ आळंदी. पुणे म्हणजे देहू आणि आळंदीच्या जवळचं गाव. एका हाताला ज्ञानोबराय, एका हाताला तुकोबराय आहेत. प्रमोद महाराज पवार इथं बसलेले आहेत, महिन्याची देहूची वारी करतात, आळंदीची वारी करतात. आपण सगळेजण गुरुवारी आळंदीला जातो. भाग्यवान आहे, तात जवळ आहे आळंदी. एका बाजूला देहू आहे, एका बाजूला आळंदी आहे. या संतांना जन्माला घालायचंय. आपण संत कथा ऐकताय ना? मन लागत नाही काय म्हणायचे. रुक्मिणी घेऊ का ग मी संन्यास? हे रुक्मिणी देशील का ग मला आज्ञा? म्हणजे कोणती बायको आज्ञा देत असते का नवऱ्याला? हे रुक्मिणी घेऊ का ग संन्यास? रुक्मिणी मातेनं बापाला सांगितलं, सिद्धोपंताला, मालक मला रोज म्हणतात संन्यास घेऊ का. बापानं समजून सांगितलं, विठ्ठलपंत, संन्यास घेता येतो, तुम्हाला अगोदर मुलं बाळ झाली पाहिजे. संतती विना संसार संन्यास घेता येत? सारखं म्हणायचे, रुक्मिणी घेऊ का ग मी संन्यास? एक दिवस रागाच्या भरात काहीतरी काम करताना रुक्मिणी मातेच्या मुखातून निघून गेलं, घ्या घ्या म्हटल्याबरोबर इतका आनंद झाला. निघूनच गेले काशी, आपल्यासारखे नव्हते, घ्या म्हणून लगेच परत आले. येतच नाही बघ म्हणतो राग राग, आता तुझ्याकडे पाहत सुद्धा नसतो. निघतानीच अर्धा नाराज होऊन जातो, येताना तर खुश होऊन जातो. हे आपण येत महाराज. विठ्ठलपंत काशीला निघून गेले. काशीला रामानंद महाराजांचा आश्रम आहे, रामानंद स्वामी. त्यांना दोन नाव आहेत, एक श्रीपाद नाव आहे
महिपती बाबांच्या गाथेमध्ये श्रीपाद नाव आलं. नामदेवरायांनी रामानंद असं नाव गाथेमध्ये वापरलेलं आहे. रामानंद स्वामीकडे जाऊन मला संन्यास घ्यायचा आहे, मला दीक्षा द्या, मला गुरु मला शिष्य बनवा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम् एकम नित्यम विमलमचलम सर्वदि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. खूप प्रमाण आहे गुरुजी. गुरुविना कोण बटावे भात. गुरु फार महत्वाचा. दत्तात्रयाने 24 गुरु केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 24 गुरु. जो जो जयाचा घेत लागून तो तो मी गुरु केला जा. रामानंद महाराज मला संन्यास द्या. रामानंदांनी संन्यास दिला. पाहिलं नाही काय काय मागचं काय दोन टाकलं. संन्यास दीक्षा झाली आणि त्यांना संन्यास आश्रमात नाव दिलं चैतन्य. आता विठ्ठलपंत नाव गेलं आणि चैतन्य नाव लागलं. 12 वर्षाची साधना झाली. तपश्चर्या 12 वर्षाची व्हायची होती म्हणूनच मग पोटी जन्माला येणार होते देव काय कुणाच्याही पोटी. आणि 12 वर्ष चैतन्याला आश्रम दिला रामानंदांनी आणि सांगितलं चैतन्य माझी दक्षिणेतली यात्रा राहिली, मी रामेश्वराचं दर्शन घेऊन येतो. मग काशीहून रामेश्वराच्या दर्शनासाठी निघाले तर मध्यंतरी आळंदी लागली. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं इकडं मात्र निराश झालेली रुक्मिणी माता. नवरा सोडून गेलाय काही दुःख असेल पदरामध्ये. 12 वर्ष सारखी वाट पाहते आज येते उद्या येते कशाची. आळंदीचा जो सुवर्ण पिंप आहे त्याला रोज प्रदक्षिणा मारत लिहिलेलं आहे तिथं 25 कोटी प्रदक्षिणा मारल्या रुक्मिणी माता सारख. अश्वत्थ पिंपळ हा देवाचं रूप आहे बर. धन्य इंद्राय धन्य इंद्रायणी पिंपळाचा पाय. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. त्रिभुवन विख्यात पिंपळ ज्याला प्रदक्षिणा मारल्यावर मनोकामना पूर्ण होतात. ज्या पिंपळाच्या खाली बसून तर आम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. त्याला प्रदक्षिणा मारल्यामुळे तर तुम्ही आज आमचं ऐकताय. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळरेडा बोले ना करील ते कायन हे महाराज. काय करू शकत नाही सारख्या प्रदक्षिणा. हे अश्वत्था प्रसन्न हो रे माझा नवरा मला पाहिजे. कसं राहू रे मी आभाग. कपाळात कुंकू आहे, अंगावर तर भरजरी वसरे, पण नवरा नाही. खरंच घेतला असेल का संन्यास माझ्या पतीने. अनंत प्रश्न त्या रुक्मिणीच्या मनामध्ये. रामानंद तीर्थयात्रा करत 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 त्या सुवर्ण पिंपळाखाली बसलेले. सकाळची वेळ आहे, प्रदक्षिणा मारून झाल्या आणि त्या रुक्मिणी मातेनं रामानंद एक तपस्वी साधू आहे सगळेजण दर्शन घेतात म्हणून आपलं मस्तक रामानंदाच्या पायाला लावलं आणि जसं दर्शन घेतलं तसं रामानंद महाराजांनी आशीर्वाद दिला पुत्रवती भव. रुक्मिणी माता हसली.
साधू म्हटले का ग माझ्या आशीर्वादाला असले का, मोठी माणसं उगीच हसत नसतात. नाही म्हटले महाराज, तुम्ही आशीर्वाद याच्यामुळं दिला की माझ्या कपाळाला कुंकू आहे, माझ्या अंगावर भरजरीत वस्त्र आहेत, अलंकार आहेत, तुमचं काय झालं का आशीर्वाद पूर्ण या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा का? तुला तर कपाळ भर कुंकू आहे, तर तू वस्त्र अलंकार ललित आहे. म्हटले माझे पती मला सोडून संन्यास घ्यायला गेले. हा कसा दिसतो तुझा पती? खाना खुना विचारल्या तर लक्षात आला असा एक पोरगा आपल्या मठात आहे. मी संन्यास दिलाय त्याला, रुक्मिणी मातेला बरोबर घेतलं, सिद्धोपंतांना बरोबर घेतलं, रुक्मिणी मातेच्या आईला बरोबर घेतलं आणि सगळे तीर्थयात्रा थांबवली काशीला. चैतन्या बाहेर ही कोण आहे तुझी? खोटं बोललास ना मला. प्रायचित्त द्या महाराज, चुकलंय माझं. तुम्हाला मी जर सांगितलं असतं तुम्हाला संन्यास दिला नसता, माझं मन संसारात लागत नव्हतं. गुरुवर्य मला माफ करा, स्वामी मला माफ करा. तुला एकच माफी म्हटलं, संन्यासात राहायचं नाही, परत ग्रस्त आश्रमात जायचं. रुक्मिणीशी संसार पूर्ण करायचा, ग्रस्त आश्रम पूर्ण करायचा, त्याच्यासाठी एक यज्ञ लागतो. बरं, संन्यासातून परत गृहस्थ आश्रमाला येता येतं पाराशर ऋषीने त्याचे श्लोक लिहिलेले. पाराशर नावाची संहिता आहे, जशी गर्गसंहिता आहे तसे पाराशर्यांनी खूप सुंदर त्याचं चिंतन केलेलं आहे. एखादा व्यक्ती जर संन्यासी झाला आणि त्याला परत गृहस्थ आश्रमामध्ये यायचं असेल, त्याला चांद्रायन नावाचा योग करावा लागतो. 14 दिवस अन्न पाणी विरहित यज्ञ करावा लागतो, गंगेच्या पाण्यामध्ये उभं राहून. आणि मग तो यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा गृहस्थ आश्रमामध्ये येत आहे. पूर्ण केलं ते, पूर्ण विधी केलं बरं का, विधिवत झालेलं आहे. विधिवत केलं आणि गृहस्थ आश्रमामध्ये पाठवलं, परत आळंदीला आलं. पण आता समाज खूप विचित्र आहे. त्या काळातले कठोर निष्ठुर पापी लोक विठ्ठलपंतांकडे पाहायला तयार नाही. अरे संन्यासाचे संन्यासात संन्यास घ्यायला गेला, संन्यासातून परत संसारात आला, असा असतो का संन्यासी? याला म्हणतात का संन्यासी? पापी आहे, याचं तोंड पाहिलं तर विटाळ होईल. याला कुणी पाहायचं नाही, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. याला इंद्रायणीची आंघोळ नाही, याला भाकरी नाही, याला मधुकरी नाही. समाज त्रास द्यायला. सिद्धोपंताला वालीत टाका, त्या विठ्ठलपंताला वालीत टाका. गावाच्या बाहेर राहायचं, गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर सिद्ध बेटामध्ये झोपडी बांधून, पर्णकुटी बांधून विठ्ठलपंत रुक्मिणी बरोबर राहू लागले. योगच होता. आता याचा थोडा वाद आहे बरं. कुणी म्हणतं ज्ञानोबारांचा जन्म आपेगावला झाला, कुणी म्हणतं आळंदीला झाला. आपल्याला वाद करायचा नाही, आपण आपेगावला झाला म्हणून आळंदीला झाला. ज्ञानोबाराय जन्माला आले हे महत्वाचं. वादामध्ये मजा नसते, भांडण करण्यात काय नसते. काही लेखकांचं संतांचं म्हणणं आहे, काही कुणी असं म्हणतंय. आळंदीचं संस्थान म्हणतंय आळंदीला जन्म झाला, आपेगावचं संस्थान म्हणतंय आपेगावला जन्म झाला. आपण आपेगावलाही झाला म्हणून आळंदीलाही झाला. रुक्मिणी मातेला दिवस गेले, माघ महिन्यामध्ये प्रतिपदा म्हणजे जानेवारी महिना. आणि या माघ महिन्यामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला पहिला मुलगा जन्माला आला. दंडावरती त्रिशूळाचं चित्र निघालं आणि कळालं की हा शंकराचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दाता, श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की जय. श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की जय. सदाशिवाचा
सदाशिवाचा अवतार साक्षात शंकर रूपाने निवृत्तीनाथ प्रगट झाले. आनंदी आनंद वाटायला, खूप आनंदी आनंद झाला. रुक्मिणी मातेचा चेहरा फुलला, विठ्ठलपंत आनंद झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. नाव निवृत्ती ठेवलं, जिथं प्रवृत्ती नाही त्याचं नाव निवृत्ती ठेवलं. काही दिवस गेले आणि बरोबर 2 वर्षांनी पुन्हा एकदा रुक्मिणी माता गर्भवती झाली आणि रुक्मिणी मातेला दुसरा रत्नपोटी जन्माला आलं. या विश्वाचा उद्धार करणार ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. इतकं तेजो निधी स्वरूप प्रगट झालं. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, भगवान विष्णूच्या रूपानं तेजोनिधी ज्ञानोबराय प्रगट झाले. आणखी 2 वर्षानं पुन्हा गर्भवती राहिली आणि आता तिसरा मुलगा जन्माला आला, तो ब्रह्मदेवाचा अवतार संत सोपान देव महाराज की, सोपान देव महाराज की जय, सोपान देव महाराज की जय. 3 मुलं झाली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, काय नाव महाराज. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद वर्तला. आणि मग आता आणखी 1201 म्हणजे त्या 1200 शतकामध्ये शके 1200 3 मुलाच्या नंतर पाठी पुन्हा रुक्मिणी माता गर्भवती राहिल्या आणि आता चौथ्या वेळेला मुलगा नाही झाला, मुलगी झाली, मुलगी मुक्ताबाई महाराज की. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई, इंद्रायणी का जल भी बोले, इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई. Thank you.
कीर्तन के श्री ह भ प अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा, कथा प्रवक्ते ह भ प अक्रूर महाराज साखरे, विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। कीर्तन के श्री ह भ प अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा, कथा प्रवक्ते ह भ प अक्रूर महाराज साखरे, विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। एके दिवशी भूक लागते मुक्ताबाईला, आणि मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली म्हणून काके जोडी अडकून नानोबारा रस्त्यानं मधुकरी मागण्यासाठी जातात। मधुकरी माहिती आहे ना आपल्याला, रविशेठ मधुकरी म्हणजे भिक्षा नाही, लवशेठ मधुकरी म्हणजे कुणाच्या दारात जाऊन भीक मागणं नाही। मधुकरी कशाला म्हणतात? मी मागितली 11 वर्ष मागे, मधुकरी 11 वर्ष मागितली। मी आताची मुलं मागू शकत नाही मधुकरी, मधुकरी मागणं याला म्हणतात। माझी मधुकरी चिखलीला होती, म्हणजे नेवाळे दाजी बसलेले आहेत ना, चिखलीला मधुकरी मागायचो मी 1999, 2000, 2001, 2002, 2003, 2004, 2005 आणि 2006। आणि त्याच्या अगोदर 5 वर्ष पैठणला मधुकरी मागेल। मधुकरी अशी असते, घर नेमून दिलेलं असतं। नानीचं घर आहे ना, रमण नानाचं घर आहे ना, यांच्या घरची मधुकरी आहे। त्या आईनं तिच्या जेवणाच्या अगोदर आमचं ताट भरवायचं आणि नैवेद्य म्हणून आम्हाला द्यायचं। ती मधुकरी घ्यायची, शेजारचं घर देणारं असलं तरी जायचं नाही, तिथे याच घरी जायचं, ठरलेल्या घरीच जायचं। ती मधुकरी घ्यायची आणि ती मधुकरी घेऊन आळंदीला यायचं, ज्ञानोबारांच्या समाधीसमोर ती मधुकरी मांडायची, अगोदर तिला समर्पण करायचं, कृष्णार्पण मस्तू। ज्ञानोबारांच्या समोर नैवेद्य दाखवायचा, इंद्रायणी मातेला नैवेद्य दाखवायचा, आणि मग आल्यावर ती प्रत्येकाच्या 2-2, 3-3 भाकरी त्याची त्याला देऊन टाकायची। तिला मधुकरी म्हणतात, भिक्षा नाही। त्या मधुकरीमध्ये ज्ञानोबारांचा आशीर्वाद असतो। ज्यांनी ज्यांनी मागितलेली ना, ते सक्सेस झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत, त्यांची बुद्धी बदललेली आहे, बुद्धीतलं अज्ञान निघून गेलंय आणि ज्ञानाचा संचय झाला। मधुकरीचं अन्न फार पवित्र असतं, पण एक गंमत आहे त्याच्यात, मधुकरीचं अन्न खाल्लं आणि ओबी नाही वाचली की बैल व्हावं लागतं। पुन्हा ऐका, तुम्ही मधुकरी दिली आम्हाला खायला, आणि आम्ही जर ओव्या वाचल्या नाही, आम्ही जर अभंग पाठ केले नाही, आम्ही जर त्याचं नित्य आचरण केलं नाही, आम्ही जर रामकृष्ण हरीचा जप केला नाही, आम्ही जर शुद्ध भावानं ज्ञानेश्वरीवर प्रेम केलं नाही, तर ज्याची भाकरी खाल्ली त्याच्या शेतातलं बैल व्हावं लागतं। म्हणजे बाबा म्हणायचे। अशी मधुकरी ज्ञानोबराई मागण्यासाठी काकेमध्ये जोडी घेतली, आणि गावातल्या लोकांना मधुकरी, ताई, मावशी, अक्का, माझ्या निवृत्ती दादांना नाही, माझ्या काकाला नाही, माझ्या सोपन काकाला नाही, माझ्या मला पण नकोय, पण 5-7 दिवस झालेत बघा, आम्हाला अन्न नाही पोटामध्ये, पैठणहून आलोत ना, भूक लागली बघा, मुक्ताबाई चेहरा सुकलाय तिचा, लहान आहे ती, तिच्यासाठी एक भाकरीचं पीठ द्याल का? एका मावशीला दया आली, ऐकावं, आणि त्या झोळ्यामध्ये पीठ पडलं। माऊली हसत हसत तो घाटाचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला लागले, आणि रस्त्याला लागल्याबरोबर तो विसोबा आडवा आला, ज्ञाना कसला आलताच गाव काका, माझ्यासाठी नव्हतं आलो का, माझ्यासाठी नव्हतं आलो काका, काका माझ्या दादासाठी नाही, काका माझ्या काकासाठी नाही, काका माझ्या बहिणीला भूक लागली ना, माझ्या मुक्ताबाईचा चेहरा सुकलाय ना, तिच्यासाठी एक भाकरीची एवढी मधुकरी चालवली, आडवा यायचा काका, आणि माऊलीच्या काकेतली झोळी काऊन घ्यायची। झोळी मधलं पीठ मातीमध्ये टाकून द्यायचं, मातीमध्ये पडलेलं पीठ पायानं माती मिक्स करायची, मी गेल्यावर जर कोणी उचललं तर अर्धी भाकरी होईल, काही वाईट बुद्धी, कोणी देऊ शकत नाही जगात एवढा त्रास। तशीच फाटलेली जोडी घ्यायची,
ताड ताड चालत ताड ताड चालत बेटामध्ये जायचं, ताटीचा दरवाजा लावून घ्यायचा, आपलं मस्त गुडघ्यामध्ये घालायचं आणि माऊलीनं हंबरडा फोडवून रडायचं. ज्ञानेश्वरी देणारे, अमृत अनुभव लिहिणारे, रेड्याच्या मुखातून वेद बोलवणारे संत आपल्या मस्तकामध्ये गुडघ्यामध्ये मस्तक घालतायत, हंबरडा फोडून रडतायत. आलाय माझा दादा, अंडी असेल भाकरी म्हणून धावत 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 मुक्ताबाई यायची, ताटीच्या फटीतून बघायची तर दादा रडताना दिसायचा. ऐका रे, 7-8 वर्षाची छोटीशी मुक्ताबाई दादा रडताना पाहायची आणि आपल्याला भूक लागलेलं विसरून जायची आणि बाहेरून म्हणायची, दादा योगी पावन दादा तुम्हाला योगी बनायचे का? दादा असं रडता येणार नाही का? योगी त्याला म्हणत नाही दादा, लोकांचे अपराध क्षमा करणारा योगी असतो दादा. या विश्वाचं दादा बनायचं, विश्वाचं नावली पण घ्यायचं. एक दिवस हा समाज तुमचं दर्शन करेल, तुम्हाला पाहायला गर्दी होईल दादा. तुमच्या नावानं लोक जय जयकार करतील ना दादा. या बाहेर आपल्याच दातानं जीभ चावली म्हणजे काय? दात पाडतात तर जीभ तोडून टाकतात. आपल्याच दातानं जीभ चावली म्हणजे काय? दातालाही पाडत नाहीत आपण आणि जिभेलाही तोडत नसाल. विसोबा काही परका नाही, हे संत चरित्र आहे, ही संत कथा आहे. अपराधाला क्षमा करा, त्याच्यावर नाराज होऊ नका दादा. दादा संत त्याला म्हणत नाही, संत तो असतो दया क्षमा ज्याच्या अंगामध्ये असते ना दादा. मुक्ताबाईच्या अभंगात बघाय, कुणाचे अभंग आहे? मुक्ताबाई. बहीण असली पाहिजे बघ. बाहेर या लोक लोक दादा. दादा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. दादा असं रडता येणार नाही दादा, उघडा ताटी उघडा तर हे बहिणीला चालणार नाही दादा. आम्ही ज्यांच्या समोर रडावरती आमचे मायबाप झोपेत टाकून निघून गेले, आम्ही तुमच्या समोर रडलं पाहिजे तर तुम्हीच आमच्या समोर रडताय ना का? नाही दादा. दादा सुख सागर बनलं पाहिजे
सुख सागर अपन भावे, सुख सागर अपन भावे, सुख सागर अपन भावे, सुख सागर अपन भावे, जग पो बाबा
काय आवाज दिले देवाने, आणखी जोरात ताळी वाजव. ओंकार महाराज जगतात, काय आवाज आहे हजारे महाराज, काय आवाज आहे. सहजच स्वर्गातल्या देवाला आवाज देतात, वरच्या देवाला बोलवतात. वा वा. लता मंगेशकर गेल्यावर का आपल्या देशात लई लोक रडले. एकच दिवस स्टेटस ठेवलं पण लोकांनी बाद झालं त्याच्या पुढे काही. विसरून जातात लोक. मेरी आवाज ही मेरी पहचान म्हणत गेली. काय बाई होती महाराज, किती गाणे गायले ना, खूप गाणे गायले, काय गायलं नाही, खूप गाणे गायले. लता मंगेशकरांचे एक गाण्याचा अल्बमच पाठ आहे माझी, पण ते जे गाणे होते ना तिने गायलेले, ते तुम्हाला सगळे देवाकडे लावता येतात. सगळ्या गाण्याचे अर्थ देवाकडे लावता येतात, आईकडे लावता येतात, देवाकडे लावता येतात. तुम्ही म्हणू शकता तुमच्या आईकडे बघून, तुमच्या देवाकडे बघून, ज्ञानेश्वरांच्या समाधीला आठवून म्हणू शकता. आम्ही बालाजी महाराजांनी, हनुमानजींनी, आप्पासाहेबांनी, हजारे महाराज, ओंकार महाराज, किरण महाराज, कृष्णदेव महाराज, गणेश महाराज, प्रमोद महाराज, आम्ही सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, ज्ञानोबा राया, तुम्ही जर कदाचित ही ज्ञानेश्वरी आम्हाला दिली नसती ना, आणि कदाचित जर तुमच्यामुळे आज आम्हाला ही मुक्ताबाई कळाली नसती, तुमचे हे जर अभंग आले नसते, तर आज एवढी मोठाली शेठ लोक आमच्यासमोर कधी बसली नसती. आमचं कुठून ऐकलं असतं त्यांनी. हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम न होते, अगर तुम न होते. लताबाईंनीच गायलेलं गाणं आहे, गाणं आहे चित्रपटात. काही शब्द रचना आहे त्याची, हिरोणीकडे पाहून म्हणू नका, जोग मार्जाकडे पाहून म्हणा, ज्ञानोबारांकडे पाहून म्हणा. हमे ओर जीने की चाह अगर तुम न होते, अगर तुम न होते. मतलब हमें जो तुम्हारा सहारा मिलता, भवर में मिले किनारा, हरकत मने. हमें जो तुम्हारा सहारा मिलता, भवर में मिले किनारा मिलता, किनारे अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें और जीने की चाहत होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. काय हरकत, म्हटलं पाहिजे आपल्या आईला पाहून, म्हटलं पाहिजे बदल नसते ना आई, तुम्ही काढा लागला तुम्हाला जन्म दिला आई तुझ्या संस्कारामुळे घडलं, ज्ञानोबरांना म्हटलं पाहिजे माऊली तुमच्या ग्रंथामुळे घडलं, जोग मार्गांना म्हटलं पाहिजे तुमच्या संस्थेत आलो नसतो, कुरेकर बाबांसारखे महात्मे जर गुरु म्हणून मिळाले नसते, आज कथा करण्याचं भाग्य मिळालं नसतं. म्हटलं पाहिजे गुरुजनांकडे पाहून, कोण म्हणतो म्हणून म्हटलं पाहिजे लक्षात म्हणत. खूप गोड आवाज होता. म्हणून एक वाक्य सांगू, लता मंगेशकर भारतरत्न झाल्या ह्या चित्रपटातले गाणे गाऊन नाही झाले, माझ्या माऊलीचं पसायदान गाय म्हणून झालं. बाजे मुरलिया बाजे रे मुरलिया बाजे, अधर धरे मोहन म
पैसे नका देऊ पण काळी तरी वाजव, जरा जोरात वाजव, मर्दासारखी वाजव. काय गीतं गायले, काय पसायदान गायलं, खूप अभंग गायले. चला यांनी गायलं म्हणून म्हटलो गायक तो उद्धार आला. वा वा ओंकार महाराज, मुक्ताबाईची कृपा होईल तुमच्यावर, ज्ञानोबरांची कृपा होईल. वा वा, असं गोड भजन गाताय हजारे महाराज. मुक्ताबाईचे अभंग बाहेर पडतात, दादा या बाहेर, दादा बाहेर येतात, अन्नपूर्णा प्रगट होते, केळीच्या पानामध्ये अन्न आणते, ज्ञानोबरांना खाऊ घालते. अनेक चमत्कार होतात. एक दिवस मांडं खाण्याची इच्छा होते. मांडं, मांडं म्हणजे पुरणपोळी, उद्या करायची आहे पुरणाची पोळी. पुरणपोळी करतात ना, हा पुरण बाहेरून असतं ना, हातून असतं. पुरणाची पोळी करतात आपल्याकडे. उद्या प्रसंग येणार आहे प्रल्हादाचा, आपण होळी सांगणार आहोत उद्या. आपल्याला नामदेव महाराजांचं चरित्र पाहायचं आहे उद्या, आणि नाथ महाराजांचं पण पाहायचं. उद्या दोन तीन संत पाहिजेत आपल्याला, जेवढे होतील तेवढे. आणि मग आता मांडं करण्यासाठी परळ लागते, परळ म्हणजे खापर लागतं. तर विसोबानं ते परळही कुंभारवाड्यातून आणलेलं फोडून टाकलं. परत मागायला गेली तर तुझे पैसे घेईल म्हटला परत. ते परळही खापरही मुक्ताबाईला मिळू दिलं नाही. रडत आली मुक्ता, काय झालं? निवृत्ती दादाला मांडे खायचे होते दादा, मांडं करायची सामुग्री आहे, भाजायला काही नाही. म्हणजे माझ्या माऊलीनं सिद्ध बेटामध्ये, नीट ऐका बरं, सिद्ध बेटामध्ये माऊलीनं पर्णकुटीमध्ये पाठीवरती दिव्याग्नी जोडला, लाल डोळे झाले, तप्त अग्नी, योग्याची समाधी लावली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, योगी समाधी लावली आणि उत्तेजनातून समाधी पेटवली, अंग गरम केलं. विसोबा पाहायला आला, कसं करील मुक्ता मांड, जगातला सगळ्यात वाईट माणूस आहे हा, सप्ता तर होऊ देत नाही, होईल कसं पाहायला येत, चांगलं तर होत नाही, झालं तर कसं पाहायला येतो. याला खळ म्हणतात, याला दुष्ट म्हणतात. काय करते संत कथा, का आमच्या संदीप शेट्टी कथा आयोजित केली, का साखरे महाराज तुम्हाला ही कथा सांगतोय, तीन दिवस झाले संत सांगतोय, का सांगतोय, काय करतात संत बरं, काय 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 कशामुळे ऐकली पाहिजे, का घरी घेऊन जायची ती, का ऐकतोय आपण, का मुक्ताबाई ऐकतोय, काय ज्ञानोबर ऐकतोय, का त्यांचं चिंतन ऐकतोय, का हे अभंग ऐकतोय, ऐका काय घडतं संत कथेनं. पाहायला आला माऊलीच्या पाठीवरती अग्नी जोडलेला आहे, मुक्ताबाई मांडं भासते, लाजलाव लाजलाव. जवळ आला मुक्ताबाईनं त्याला लोटलं नाही बरं, परत त्याला जवळ घेतलं. महाराज ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही, ज्यानं मधुकरी मिळू दिली नाही, ज्यानं त्रास दिला, ज्यानं खापर मिळू दिलं नाही, त्याला जवळ बसवलं आणि माऊलीच्या पाठीवरचं मांडं त्याच्या पात्रामध्ये टाकलं आणि त्याला मांडं खायला दिलं. विसोबा चाटी नाही, विसोबा नावाचा संत बनवला. हे संत चरित्र, ही संत कथा. दुष्टाला सुद्धा, आपकाऱ्याला सुद्धा संत बनवतात. आपकारी सुद्धा जवळ आला तर त्याच्यावर उपकार करतात. अरे खाण्याच्या निमित्तानं येऊ द्या, चटई उचलण्याच्या निमित्तानं येऊ द्या, ऐकण्याच्या निमित्तानं येऊ द्या, पंक्तीला जेवायला येऊ द्या, उद्धारच करतात, देतात. आता विसोबा चाटी राहिला नाही, विसोबा खेचर नावाचा संत झाला. मुक्ताबाई त्याची गुरु झाली, ज्ञानोबराय त्याची आजी गुरु झाले, आणि ज्ञानोबराय ज्ञानोत्तीनाथाच्या परंपरेमध्ये आला आणि विसोबा चाटी संत झाला. आता तर खूप जय जयकार व्हायला लागला. विश्वमाऊली ज्ञानोब मान ज्ञानेश्वरम महाराज की जय, श्रीमन्निवृत्तीनाथ महाराज की जय, गोपाल काका जय हो, मुक्ताबाई चिंतला जय, जय जयकार भाई. मग आता चांगदेव नावाचे जे महामुनी तांब्याने, त्यांना माहिती पडलं कोणीतरी मुक्ताबाईनं आणि कोणीतरी ज्ञानोबराईनं रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, तर चांगदेव महाराज हे 1400 वर्ष जगले. आता हे वैज्ञानिक लोकांना पटत नाही पण जगले. 1400 वर्ष कसे जगले? तर प्रत्येक 100 वर्षाला समाधी लावायची. योग्याला समाधी लावता येते. आजही एक महात्मा तुम्हाला पाहायला मिळेल नगरवर्ण. आमचे हजारे महाराज नगरला राहतात. नगरवर्ण कधी कर्जतला गेले करमाळ्याला, सोलापूरला, ते एक मांदळी नावाचं गाव आहे बघा. त्या मांदळीला आत्माराम बाबा काचामध्ये सारखं भजन करतात. शौच विधी नाही, कोणताच विधी नाही. योगी आहे, योगी आजही जिवंत आहे, काचात आहेत, काचात. खूप योगी सा आणि समाधीला काय असतं? योगीने समाधी लावली ना, अमृताचा स्त्राव त्याच्या जिभेवर होत असतो.
अमृत थेंबा थेंबानं जिभेवर पडल्यामुळं तू जिवंत राहतोस. कुंडलिनी जागृत करत आहे असा तो चांगदेव 1400 वर्षाचा, त्याला तो उठला ना समाधीतून की समोर असणारी प्रेत जिवंत करायची. आणि त्याच्या कानावर पडलं कुणीतरी भावंड पैठणला आली जणू, आणि त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले आणि त्या चांगदेवानं ज्ञानोबरायांना पत्र लिहिलं. पत्र आता पत्र कुठं राहील, मला लिहावं लागायचं पत्र. बघ आळंदीला असताना तीर्थरूप बाबा आंघोळीची व कपड्याची साबण संपलेली आहे, आळंदीला या. मोबाईल नव्हता, आता कशाचे पत्र राहिले, अंतरदेशी पत्र असायचं. चिठ्ठी आई है चिठ्ठी आई है, बड़े दिनों के बाद हम बेवतनों के साथ. चिट्ठी आई है चिट्ठी आई है आई है. पत्र काय लिहाव पत्रामध्ये, आता तीर्थरूप लिहावं, तीर्थरूप लिहावं तर लहान आहे. आशीर्वाद द्यावा तर रेडा बोलवलाय, काय लिहावं समजत नव्हतं. या पायगुडे बाबा पुढे आपले, जरा टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. संतोष महाराज पायगुडे पुणे जिल्ह्याचं वैभव आणि शेखर महाराज जांभुळकर, अजून जोरात टाळी वाजवा दोघांसाठी. या जय हो. दो दिन के बाद वरती तुम्ही 2 दिवसानं आले म्हणून. वैष्णवांची मांदी आली आहे आज आमच्या 11व्या पुण्यस्मरणाला. ज्ञानोबराय संतांच्या कथा चालू आहे, मंत्रमुग्ध झालाय समाज. कधी 9:30 वाजतात कळत नाही वो आपल्याला, रोजच एकच संत होत नाही तर 9:30 वाजतात. वा पायगुडे बाबा नमस्कार, रामकृष्ण. आणि चांगदेव निघाले, चांगदेवाला वाटलं कसं जाऊ, ते पत्र पाठवलं अगोदर, ते कोरं पत्र आलं. आणि ते कोरं पत्र आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबरांनी त्याच्यावरती 65 वेळ, त्याला चांगदेव 65 म्हणतात, हा तिसरा ग्रंथ तयार झाला, ज्ञानेश्वरी अमृत अनुभव आणि चांगदेव 65. ते 65व्याचं पत्र आलं पण त्याच्यातली एकही ओवी चांगदेवाला कळत नव्हती, अर्थ कळत नव्हती. आणि आता ते ओव्याचं पत्र घेऊन या योग्यांना भेटायला गेलं पाहिजे. आमचे बाबा विनोदानं म्हणायचे 1300 वाघ घेऊन चांगदेव निघाले, एक वाघ नाही 1300 वाघ. किती वाघ आणले, 1300. आणि 1300 वाघावर 1300 माणसं बसू, आणि सगळे लोक आणली होती 3 लाख. म्हणून आळंदीला सगळ्यात जास्त लोक येतात वारीला. बरं 3 लाख लोक आणली होती, आणि तीर्थयात्रा केल्यासारखंच हवेतून ते वाघ चांगदेव चालवायचे. चांगदेवाला 64 कला सगळ्या येत होत. काशीला गेले होते ना चांगदेव विद्या घ्यायला, आता असं सांगतात ते नारायण डोहोचे काही लोकांनी मला सांगितलं की ज्यावेळेला नारायणडोह गाव आहे त्यांचं जन्मगाव चांगदेवाचं, नगर जिल्ह्यात आहे, कीर्तन हजारे मार्जनी घेतलं होतं माझं त्या गावाला, आपणही गेला असाल पायगुडे बाबा, तर त्या नारायणडोहला चांगदेव महाराजांचं जन्मभूमी. तिथून ते ज्यावेळेला काशीला गेले ना विद्या संपन्न करायला, एका गुहेमध्ये गेले. त्या गुहेमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगितलं की या गुहेमध्ये खूप साप आहेत, खूप वाघ आहेत, ते तुम्हाला खाऊन टाक. तर त्या चांगदेवाला एक कला येत होती, त्या कलेचं नाव होतं स्तंभकला. स्तंभन म्हणजे काय, समोरच्या व्यक्तीला स्तंभ बनवायचे, त्याला दगड बनवायचे. वाघ जर समोरून आला आणि त्यांनी मंत्र म्हटला ते स्तंभ करायचे. म्हणून ते 1300 वाघ घेऊन निघाले. वाऱ्यासारखी 2 जण पळत आली, ज्ञानोबा ज्ञानोबा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, चांगदेव महाराज तुमच्या भेटीला. वाघावरनं गळ्यामध्ये साप घेऊन हातामध्ये चाबू घेऊन एवढी गर्दी आलेली. विश्रांती वडे बघा आळंदी, विश्रांती वडावर कधीतरी जाच. त्या विश्रांती वडावर आल्याची बातमी मिळाली. निवृत्तीनाथ महाराज म्हटले, ज्ञान
सांगदेव महाराज वाघावर राहिले. मग माझ्या ज्ञानोबरांनी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ज्या भिंतीवर बसले होते ना चौघे बंधू, त्या भिंतीलाच आदेश दिला, चालविली जड भिंती हरली चांग याचे भांती, मोक्ष मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा, साधकाचा मायोबा दर्शन हरिता. त्या भिंतीलाच आज्ञा केली, चाल भिंती चाल. भिंत वाऱ्याच्या वेगानं चालायला लागली. त्या विश्रांती वाड्याकडं हो हवेतून येणारे वाऱ्यानं येणारे वाघावर बसलेले चांगदेव महाराजांनी भिंतीवर ज्ञानोबा, अरे सजीव रेडा, सजीव सजीव वाघावर बसून आले होते चांगदेव महाराज, पण निर्जीव भिंत ज्ञानोबरांनी चालवली. अभिमान गळाला, ज्ञानोबरांच्या पायावरती अशा जटा आपटून नमस्कार केला. सगळ्या कला सगळा अभिमान माऊलीच्या पायावरती ठेवला. मग ज्ञानोबरांनी त्याला उठवलं आणि चांगदेवाला आणलं म्हणे आळंदीमध्ये. आणि दोनदा मांडे वाजलेले आहेत बरं का इतिहासात. एकदा माऊलीच्या पाठीवरती मुक्ताबाईनं मांडं वाजले आणि आळंदी जी धर्मशाळा आहे ना प्रदक्षिणा रोडला, तिथं सोपान काकाच्या पाठीवरती मांडे वाजलेले आहेत. आणि जे 300,000 लोक आली होती त्यांना सोपान काकाच्या मांडीवरल्या पाठीवरल्या मांड्याचं भोजन दिलं. असे चमत्कार झाले. मग माफी मागितली आणि चांगदेव म्हटले, मुक्ताबाई तेवढा चांगदेव 65 अर्थ सांगा, 65 वयाचा, आणि बकरा पाहिजे बळी पाहिजे सांगते म्हटले. आणि मग चांगदेव महाराज म्हटले, माझं मुडकं तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. आणि मग मुक्ताईला कळालं निराभिमानी झाला आहे. आणि मग 65 अर्थ मुक्ताबाईने चांगदेवाला सांगितला. चांगदेव म्हणे, धन्य जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताबाई चांगदेव महाराजांचीही गुरु झाली. असे अनेक चरित्र प्रकरण घडले. आणि आता चांगदेवाच्या प्रकरणानंतर नामदेवरायांचं प्रकरण. आता उद्या नामदेवरायांचं चरित्र आपण पाहणार आहोत. नामदेव महाराज कसे आहेत, कुठले आहेत, कुठे जन्माला आले. नामदेव महाराज आळंदीला आले त्यांना कच्चं ठरवण्यात आलं. ज्ञानोबराय मुक्ताबाईनं कच्चं ठरवलं, गोरोबा काकानं थापटणं मारलं आणि कच्चे नामदेवराय कसे साधू झाले, कसे त्यांना देव दिसायला लागला, सद्गुरूची कृपा कशी झाली, उद्या कथेत येणार आहे. आणि अशा प्रकारानं आता नामदेवरायांकडे गेले, पंढरपूरला गेले, तीर्थयात्रा केली ज्ञानोबरायांनी. या विश्वाचे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार फक्त माझ्या माऊलीनं केलेला आहे. औंढा पंढरपूरपासून औंढा, औंढ्यापासून मध्य प्रदेशामध्ये, तिकडच्या त्या सगळ्या गुजरातच्या प्रदेशामध्ये 22 वर्षापर्यंत ज्ञानोबरांनी प्रदक्षिणा केली. प्रदक्षिणा करून आल्यावर माझ्या देवानं नामदेवराय ज्ञानोबरांचं माऊंद केलं. आणि मग आता 10 मिनिटं राहिलेत आपले. कीर्तन केसरी ह भ प अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा. कथा प्रवक्ते ह भ प अक्रूर महाराज साखरे, विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. कीर्तन केसरी ह भ प अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा. कथा प्रवक्ते ह भ प अक्रूर महाराज साखरे, विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ज्ञानोबरांनी विनंती केली, देवा माझं वर्ष आता वय वर्ष 22 झाले, मला तुमच्या पायाजवळ समाधी द्या. आणि मग सांगितलं, आळंदी हे गा पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गा दैवताचे नाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. ज्ञाना 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळा. ही ज्ञानोबरांची समाधी सगळ्यांनी ऐका, फार पवित्र व्हाल. डोळ्यासमोर समाधी आणा,
आपण प्रत्येक गुरुवारी दर्शनाला जातो, एकादशीला जातो, संत कथा ऐकताय, एवढी गोड कथा आहे. 10 मिनिटं राहिले 9:30 ऐका रे, बरोबर वेळेत कथा संपणार आहे. 10 मिनिटांमध्ये एवढं समाधी प्रकरण ऐका. समाधी ऐकणं पुण्याचं काम आहे, समाधी ऐकणं, समाधी पाहणं पुण्याचं काम आहे. सारखी डोळ्यासमोर समाधी येणं पुण्यवान माणसाचं लक्षण आहे. संत कथा ठेवणारा पुण्यवान असतो. वानावे ऐकावे त्याची सदा या न्यायानं. माझ्या माऊलीची समाधी ऐका, विश्वामध्ये अशी समाधी नाही रे दादांनो. 108 वेळापासून तुझी समाधी आळंदीला आहे. आणि आता ही कार्तिकी एकादशी आहे, पुढच्या 15 वाडी म्हणजे वद्य एकादशीला आहे. कार्तिक वद्य एकादशीला सगळी संत मंडळी आळंदीला येतील ज्ञाना, आणि तुला समाधीला बसवलं जाईल. दिवस ठरला, माझ्या देवानं सगळ्याला आमंत्रण दिलं, आणि सगळे यक्ष किन्नर इंद्रादिक देव ब्रह्मदेव सगळे संत सगळे ऋषी सगळे जपी सगळे तपी ज्ञानोबरांच्या समाधीला कार्तिक वद्य एकादशीला निघालेली आहे. अष्टमी पासूनच 16 सुरू झाला. अष्टमीला माझ्या नामदेवरायांनी पंढरपूरून दिंडी आणली, सगळे संत दिंडीचे मुक्काम आळंदीला पडले. आजही आळंदीला मोठी वारी भरते कार्तिकीला. सगळ्या रावठ्या लागलेल्या आहेत. अष्टमीपासून माऊलींना समाधी द्यायची म्हणून नामदेवरायच्या कुटुंबामध्ये जे 14 माणसं आहेत त्यांची नावं उद्या येणार. उद्याच्या चरित्रामध्ये नामदेव महाराजांच्या घरात किती माणसं आहेत, काय काय माणसाची नावं आहेत, ते नामदेवरायांनी हे सगळं संत चरित्र नामदेवरायांनी लिहिलेलं आहे. ज्ञानोबरायांनी सगळे सिद्ध सगळे ऋषी सगळे अपार सगळे संत मंडळी विमानांची दाटी पुष्पाचा वर्षा विमानांची दाटी पुष्पाचा वर्षा स्वर्गीहून देव करिता आळंदी गा. ज्ञानोबरांना एक कल्पाचं आयुष्य बर. ज्ञानोबरांना आयुष्य किती काय गुढे बाबा, एक कल्पाचं. एक कल्प गेलं की ज्ञानोबराय देवाच्या हृदयामध्ये असत. म्हणून देवाचं हृदय कोण आहे तर माझ्या ज्ञानोबराय. म्हणून तुम्ही ज्ञानोबरायांचं नाव घ्या, देवाला तुमच्यावर कृपाच करावी लागते. ते देवाचं हृदय महाराज ज्ञानोबर. या विश्वाचं हृदय देव आहे पण देवाचं हृदय ज्ञानोबराय. नामा म्हणे देवा सलात या ठाया विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावया कल्पवरी आळंदी हे गा आळंदी हे गा आळंदी हे गा. पुण्यभूमी आळंदीगा. सगळे संत एकत्रित आले, सगळे यक्ष सगळे सिद्ध समाधीत ज्ञानोबरांची तयार झाली. नाराविठा महादा गोदा जे नामदेवरायचे पुत्र आहेत त्यांनी समाधीची जागा स्वच्छ केली. उठविला नंदी शिवाचा ढवळा, कधी गेले आळंदीला तो जो नंदी आहे ना सिद्धेश्वराचा तो बाजूला केला, तिथून समाधीचा जायला रस्ता केला. ऐका तिथं ज्ञानोबराय समाधीला बसणार आहे आणि आता मग ती समाधीची जागा. आणि मग आता काय घडलं, सोपान मुक्ताबाई तीन बाहेर
समाधीला बसणारे सोपान काकानं शरीर टाकलंय. मुक्ताबाई आंबरडा फोडून राहते. निवृत्तीनाथ महाराज रडताय. सगळे संत राहिले. विश्वाचा मालक सुद्धा रडतो. सर्व संत रडतो. सर्व संत रडतायत. म्हणती धरा धरा निवृत्तीस. एक हात देवानं धरला वेळ कमी आहे. एक हात माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी धरला. देवनिवृत्ती आणि धरिले दोन्ही कर. ज्ञानोबा राय समाधीला बसायला निघाले.
देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही हेची ज्ञान संजीवनी जाणते लोकेस. धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी न्याहाळी तो वाहत लटाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा. याचे नी कुळ पवित्रा याचे नी दर्शनी होती. पंढरी हुनिये सोपे जनाची हरावया पापे. कळी काळ कोपल्या कोपे त्याचे न चल्या लंका पुरास. काही माऊलीचं वर्णन आहे. नामा म्हणे आता बाप ज्ञानेश्वर बाप ज्ञानेश्वर हे बाप ज्ञानेश्वर हे बाप रुक्मिणी माता म्हणायला लागली. देव संत रडताय नवल वाटत नाही. तुम्ही रडतायत नवल वाटत नाही. निवृत्ती नात रडत कोण निवृत्ती. निवृत्ती म्हणे करिता समाधान कोण निवृत्ती. काही केल्या मन राहत नाही. बांधल्या पिंगीचा सुटला से या घराचा बांधलेला पेंदा म्हणजे रमण नाना. जी फॅमिली आहे ना 11 वर्ष झालेत बघा हे आळ्यासाठी प्रेम करतात. म्हणजे पायगुडे महाराज शेखर महाराज आम्ही सगळेजण या परिवारातले आहोत. आमच्या 3 बहिणी आमची माता आमचे 3 बंधू खूप प्रेम करतात. बुवांचा परिवार प्रेम करतो. आपण सगळे त्यांच्यावर प्रेम करतो. आईला विचार नानीला विचार क्षणाक्षणाला त्या आल्याची आठवण येत असते. सकाळी घरामध्ये गेलो ना तो आमचा नितीन अण्णा रमण नानाचा फोटो पुसवत होतास. हृदय भरून आहे बांधलेला आळा असतो बघ. निवृत्तीनाथ महाराज म्हणून काही केल्या मन राहत नाही. बांधल्या पिंधीचा सुटला सुखा. काही बाप असेल हा नाना रुपी काही मुलं घडवली काही संस्कार येत नाही. खूप प्रेम करतात वारकऱ्यावर तर खूप करतात. तृण रानू माळा पांगले से माय बापे आम्हा त्यागिले जेव्हा. माय बापे आम्हा जागिले जेव्हा तेव्हा संकट अनिनाय. आज मात्र बांधल्या म्हणे देवा पेटला भूताशन. बहिणी रडतायत शेठ रडतायत आई रडते. त्यांना विचारा मला विचारा माझा बाप गेलेला आहे. आमच्या संतांना विचारा ज्ञानोबर आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात प्रवृत्ती नाही प्रवृत्ती. नामा म्हणे देवा
आमा मन देवा 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 पेट लाभदासन करा समाधान करा समाधान मुरुती से बांधल्या पिंडी सगळे संत रडले, संतांनी ज्ञानोबरांना समाधी दिली आणि ज्ञानोबरांना वद्यवारीचा मान दिला. म्हणून महिन्याची वारी देवाची आहे आणि जी पंधरवाडी एकादशी आहे ती माझ्या ज्ञानोबरांची. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानोबरांचं नाव घ्या सगळं मिळेल. आज त्या माऊलीची समाधी आपण पाहिली, हंबरडा फोडून आपण रडला. काल आई वडिलांचं देहांत प्रायचित्त पाहिलं, उद्या नामदेव महाराज बघायचे, नाथ महाराज बघायचे, गोरोबा काका बघायचे, सेना महाराज बघायचे, कानोपात्रा बघायची, कबीर महाराज, खूप संत आहेत महाराज. या सगळ्यांनी उद्या साडेसहाला, म्हणजे साडेसहा बरोबर साडेसहाला या, अशा संत कथा कानावर पडतील. असंच त्याच्यात तुम्ही रडाल, त्याच्यामध्ये मग्न व्हाल, ते संत तुम्हाला कळतील. हंबरडा फोडून रडाल, त्या संतांनी आपल्याला काय दिलं ते कळेल. एवढी गोड संत कथा ऐकताय ना, घरी घेऊन जा. ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. एकदा सगळ्यांनी वर हात नका, खाली सगळ्यांनी टाळी वाजून म्हणायचे माझ्या मागा. ज्ञानोबाराया सगळ्यांनी सगळ्यांनी माग म्हणा, माग म्हणा. माऊलीची समाधी डोळ्यासमोर आहे. एक ताळी, एक बारीक बारीक, एक फक्त एक टाळी चावल टाळी, एक 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 एक. अजून जोरात जोरात नाही. नानो बाराया माझा तो बाराया, ऐका कैवल्याचा पुतळा नानो बाराया. साधकाचा माय बाप ज्ञानो बाराया, सर्वाभूती सुख रूप ज्ञानो बाराया. वा माझ्या माऊल्यांना, दरुशने हरे ताप ज्ञानो बाराया, कुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, उद्या लवकर या साडेसहाला. आजच्या कथेला महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार ज्यांच्या वाणीमध्ये अमृत आहे, कांद्याचं कीर्तन करावं,
आमच्या पायगुडे बाबांनी करावं, फुगड्या खेळाव्या, रासलीला म्हणजे पायगुडे बाबा आले त्यांना वंदन. आमचे शेखर महाराज गोड कथा कीर्तन करतात, एकनाथी भागवत याचं लिखाण ते करून घेत आहेत, खूप मोठं आहे त्यांचं काम बरं का. ज्ञानेश्वरी तर लिहूनच घेतली, पण आता आपण उद्या जे नाथ महाराजांचं चरित्र पाहणार आहेत ना, ते नाथ महाराज उद्या आपल्याला सांगायचे, तर नाथबाबांचं एकनाथी भागवतसुद्धा त्यांनी लिखाणासाठी आणलेलं आहे, त्याचा लाभ घ्या. संतांचे विचार आहेत ते त्या संगतीमध्ये या. आणखीन शेखर महाराज आहेत, आज बालाजी महाराज मोहिते कीर्तनकार, हनुमानजी महाराज लाटे, किरण महाराज, हजारे महाराज, आप्पा महाराज, भरपूर संत आज जमा झालेली आहे. आजच्या कथेला माझ्या प्रेमसंबंधानं आमचे रविशेठ धुमाळ शिवसेनेचं काम पाहतात, खाली धुमाळवाडी आहे, खूप प्रेम आहे, खूप माझ्या घरी माझ्या सुखदुःखातले आहेत. आमचे लहुशेठ गायकवाड जांभ्यावरनं खूप प्रेम करणारी मंडळी, संदीप शेठ उंडे आहे, आमची भगिनी सुप्रियाताई आळंदीवरनं आलेली आहे, अशी संदीप दादा आहेत मावळातून आलेली, आपण बरीचशी मुळशी मावळ पुणे जिल्हा समस्त भाविकजन बरं का. एखाद्याचं नाव माझ्याकडून राहण्याची शक्यता आहे गडबडीमध्ये, पण सगळी जीवापेक्षाही जास्त या पवार फॅमिलीवर रमण नाना नानांनी उपकार केलेले, त्यांच्या उपकाराची कृतज्ञता. आणि आमच्या कथेवर प्रेम करणारी आपण सगळी भाविक मंडळी सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. कथेतलं काहीतरी घरी घेऊन जा, उद्या बरोबर 6:30 या.
कीर्तन केसरी हभप अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा, कथा प्रवक्ते हभप अक्रूर महाराज साखरे, विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी परिवार। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर। माफी मागितली भगवान शंकराची, इंद्राने चुकलो म्हटले, माझं प्रायचित्त द्या, उशाप द्या। याच भूमीमध्ये चार लेकर जन्माला येतील, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एक शंकराचा अवतार, एक विष्णूचा अवतार, एक ब्रह्मदेवाचा अवतार, एक आदिशक्तीचा अवतार जन्माला येईल। आणि ते चौघेही जण तुझ्या 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 इंद्रायणीमध्ये स्नान करतील आणि तेव्हा तू मुक्त होशील। इंद्र येऊनी भूमीशी याग संपा दिले हरनिशी, मग तो उशाप मिळाला ती इंद्रायणी। जलबी बोले श्री मुकाई।